नागपूर जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून शांत असलेल्या कोरोनाने अचानक आपलं डोकं वर काढलं जिल्ह्यात मंगळवारी अठ्ठावीस डिसेंबरला तब्बल चौवेचाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे नागपूर प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय जिल्ह्यात पाच महिन्यानंतर पुन्हा कोरोनाची दहशत निर्माण झाली असून तिसऱ्या लाटेची शक्यता आता नागपूरकरांना जाणवत आहे नागपूर जिल्ह्यात हळूहळू ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरुवात केली असून आतापर्यंत तीन रुग्णांची नोंद झाली आहे मंगळवारी जिल्ह्यात तीन हजार नऊशे शहाऐंशी चाचण्या झाल्या त्यातील शहरात दोन हजार आठशे दहा तर ग्रामीण भागामध्ये एक हजार एकशे शहात्तर एक चाचण्या पार पडल्या यात शहरातून चौतीस ग्रामीण भागांमधून तीन व जिल्ह्याबाहेरील सात अशा चौवेचाळीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा निष्पन्न झाला आहे यापूर्वी चोवीस जून रोजी जिल्ह्यात छेचाळीस कोरोनाबाधितांची नोंद झाली होती त्यावेळी कोरोना, कोरोना चाचण्यांचा आकडा सहा हजार सहाशे सत्तेचाळीस इतका होता मात्र यावेळी चाचण्यांची संख्या जूनच्या तुलनेत निम्मी असतानाही बाधितांची संख्या मोठी आहे यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे दोन महिन्यांपूर्वी सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली होती अवघे एकोणचाळीस रुग्ण जिल्ह्यात होते मात्र अचानक डिसेंबरच्या अखेरीस कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत गतीने वाढ झाली आहे जिल्ह्यात नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस नंतर आज पुन्हा सक्रिय रुग्णसंख्येने दीडशे पलीकडचा टप्पा गाठला असून सध्या शहरात एकशे चोवीस ग्रामीण भागात चौदा तर जिल्ह्याबाहेरील भागात चौदा असे एकूण एकशे बावन्न सक्रिय कोरोनाबाधित जिल्ह्यात आहेत